नमस्कार मंडळी. विरोधाची अक्षरं गिरवीत हास्याची बाराखडी लिहायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार टेन्शन धडीपार. मंडळी आज पुन्हा एकदा तो बोहल्यावर चढलाय. बघूया आज तरी त्याच्या गळ्यात वरमाला पडते की नाही. तुमच्या समोर येत आहेत फिल्टर वड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, कोकण कोहिनूर ओंकार भोजने, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, खानदेश सपूत, श्यामसुंदर राजपूत आणि हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. गंगा सिंधू सरस्वतीचा यमुना. थांबा दोन मिनटं थांबा दोन मिनटं. नमस्कार. नका रे माझ्याकडे असं बघू. पाच वेळा पाहिलेला सिनेमा परत एकदा बघताय असं बघितल्यासारखं नका करू माझ्याकडे. गौरवचं लग्न आहे शेवटी मोडणारच असं जर तुम्हाला वाटत असेल तर असं आज अजिबात होणार नाही. कुणीतरी येणार गोळ घालणार मग गौरवचं लग्न तुटणार. हे वर्षानुवर्षी तेच चालत आलंय. लेखक तेच लिहितायत. काहीतरी वेगळं लिहा रे लेखकांनो. आशाना फक्त गौरव मोरेच मोठा होतोय. तुम्ही कधी मोठे होणार? आता हे विषय काढणार आहे. गौरव मोरेचं स्किट आहे. काहीतरी वेगळा विचार करू असा विचारच करत नाही. यांच्या संकुचित विचारात गौरव मोरे कुत्र्यासारखा मार खातो. मग त्याचा अपमान होतो आणि मग त्याचं लग्न मोडतं. एवढंच करतायत. वेगळं काहीच करत नाहीयेत. अरे काहीतरी वेगळं करा. मला व्हेरिएशन्स द्या. ये मंगलाष्टका बोल. बोल मंगलाष्टका बोल. जाऊ द्या ना. अरे जाऊ द्या ना. काय जाऊ द्या. जाय तेच बरं आहे. ते बरं काय. अरे इथं तुझा अपमान करून करून वासाड्या तुला इथं मोठा केली नाही. एक तरी व्हेरिएशन आहे तुझ्याकडे. मोरे वाव व्हेरिएशन बद्दल तुम्ही बोलताय. मुळात आपण दोन्ही मोरेंनी व्हेरिएशन बद्दल न बोललेलंच बरं. आपले ठेव. ठीक आहे चला मग. ओ गुरुजी मंगलाष्टका सुरू करा. नाही नाही ते नाही करणार. काय ते चुकलं म्हणून मला मंगलाष्टका म्हणायला सांगितले आहेत का? नाही. काय सांगताय? कालच टेक्निकल मध्ये ठरलं का? नाही त्यांना येत नाही. म्हणायला सांगा बघू. म्हणावं मंगलाष्टका. सगळ्या व्हेरिएशन मलाच द्यावे लागणार आहेत. आज माहितीये तुम्हाला काय सांगताय. सुरू. गंगा सिंधू सरस्वतीचा यमुना गोदावरी नर्मदा. कसा आवाज कसा आहे? फार गोड आवाज लागला तुमचा. सकाळी उठून लगेच रियाज करतो का? नाही रियाज रियाज कळतोय बाबा. घराणं कोणतं? ग्वाल्हेर की आग्रा? चिपी घराणं. चिपलून चिपलून चिपी घराणं. काय डिस्कस करताय? मोरे पटापट सुरू करा ना. एक काम करता शेवटचं घ्या. तदम लग्नम सदिनंत देव चंद्र बलंत. बस 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 फंबल पडल. आता डायरेक्ट शुभमंगल सावधान. शुभमंगल. अरे घ्या घ्या. अरे फोन आला. सावधान घ्या ना बाबा. अरे भाऊंचा फोन आहे. अरे सावधान. भाऊंचा फोन. हॅलो भाऊ. आला तुम्ही? ओ खरंच आलो. वाय भाऊ आले. भाऊ 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 तुम्ही खरंच आलात. काय अहो उद्या वोटिंग आहे तरी वेळात वेळ काढून माझ्या पोरीच्या लग्नासाठी तुम्ही आलात. मला वाटलं गरिबांना विसरलात की काय. मोरे काका अहो इलेक्शनच्या दिवसात गरिबांना विसरून कसं झाले? भाऊ तुमच्या आवाजाला काय झाला? नाही जरा प्रचाराचा ताण आलाय. भाऊ पण आलात हा तुम्ही लग्न भाऊ असं नाही. असं काय करताय? अहो इलेक्शनच्या काळात आम्ही तुमच्या पाया पडणार. आणि मोरे काका न विसरता आलात तुम्ही. म्हणजे
विसरणार कस, घरचं लग्न आहे. म्हणे छान दिसतेस. आबा काय म्हणायचे? आबा म्हणायचे मोरे काकांसारखा कार्यकर्ता, निष्ठावंत कार्यकर्ता शोधून सापडणार नाही. आम्ही शोधलाही नाही आणि सापडलाही नाही. आबांपासून माझ्यापर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या त्या सगळ्या निवडणुकांमध्ये, त्या सगळ्या विजयी निवडणुकांमध्ये, विजयांमध्ये यांचा मोलाचा वाटा. आणि आमचा वन्या, आमचा वन्या या आमच्या प्रचारासाठी किती पथनाट्य केली आहेत. अरे फार काही मागत नाही, फार काही मागत नाही. त्या फक्त वर्ष 5 सुखकर होईल, जगण संपून जाईल सगळाच. आले आले ओ भाऊ, आले आपल्या सगळ्यांचे भाऊ आले. पथनाट्याच्या ओळी ना आबा, पोरं पथनाट्याच्या ओळी विसरत नाही. मी यांचं लग्न विसरत नाही. मी काय म्हणतो ते जाऊ बापू कुठे आहेत? नमस्कार जाऊ बापू. भाऊ पाकिट काय? भाऊ मी आहे. कोण आपण? मी इचा नवरा, ह्यांचा जावई मी. म्हणे हो भाऊ, म्हणून तू परवा ऑफिसमध्ये येऊन रडत होतीस. हे बाप, उमेदवार आणि नवरा विचार करून निवडायचा ना, तर नंतर पश्चाताप होतो का रे. आले आले भाऊ आले आपल्या सगळ्यांचे भाऊ आले. म्हणे म्हणे ऐक ना, तू रडत होतीस. नाही नाही त्याच्यामुळे नाही. काय ना गौरव, आपल्या लग्नाच्या घाईमुळे मला या वर्षी भाऊंचा प्रचार करता नाही आला रे. अच्छा अच्छा, बरं मी काय म्हणतो म्हणे. हा भाऊ, लग्नात किती माणसं आलेत? आहेत 5-6 आलेत. बस बस, म्हणजे सभा मंडळ भरलेलं आहे. ऐका ना, या ठिकाणी सगळ्यांनी जेवून जायचं आहे, कोणी उपाशी जायचं नाही. मी सगळ्यांना भरल्या भेंडीची भाजी आणली. आणा रे टोपाना. ऐका ना भाऊ, कशाला भरली भेंडीची भाजी? अहो मी कर्ज काढून 400 रुपये प्लेटने इटालियन फूड मागवलंय सगळं. हा लोकांना तुम्ही भरली भेंडी खायला घालताय. गौरव तू मला काही बोल, मी सहन करेन, पण भेंडीला काही बोलायचं नाही. अरे पण आपलं जेवण वेगळं ठरलं. नाही बोलायचं भेंडीला काही. का पण? अरे कसं वाटलं भाऊंच गिफ्ट? आयुष्यभर लक्षात राहील माझ्या. आणि गौरवच्या लग्नात भेंडीची भाजी हे लोक आयुष्यभर लक्षात ठेवतील. जाऊ बापू, जाऊ बापू. हा भाऊ भाग्यवान आहे तुम्ही, तुम्ही भाग्यवान आहे. तुमचं लग्न वरिदाशी होत आहे. हो ना, हो हो, पण जरा लवकर झालं तर. भाऊ तुम्ही आलात, तुम्ही शब्द पाळलात भाऊ. लोक कुत्री पाळतात, मांजरी पाळतात, पण भाऊ दिलेला शब्द पाळतो. मागच्या वेळी कसा निवडणुकीला शब्द दिला होता की गावातला रस्ता पक्का करून आणणार, केला की नाही? जेवणाशिवाय जायचं नाही. आता मागे मी वचन दिलं होतं. काय वचन दिलं होतं? की आनंदाचा मार्ग पोटातून जातो, पण त्या मार्गाचा शेवट आनंददायी होण्यासाठी या गावामध्ये मी एअर कंडिशन शौचालय बांधून देईन. बांधली की नाही बांधली? आज त्याच उद्घाटन होणार आहे. उद्या मी म्हणजे आज उद्या त्याचं उद्घाटन होणार आहे. मी जरी निवडणूक मध्ये निवडून नाही आलो तरी भाऊ, ये जाऊ बापू, जाऊ बापू. तुम्ही मला वचन द्यायचं काय, उद्या जरी मी निवडून नाही आलो तरी त्या एअर कंडिशन शौचालयाचं उद्घाटन तुम्ही यायचं. तुम्ही यायचं, एका हातात कैची घेऊन रिबिन कापायची आणि दुसऱ्या हातात टमरेल घेऊन बसायचं. काय टेन्शन नाही घ्यायचं, टेन्शन नाही घ्यायचं. पाणी लवकर संपेल म्हणून टेन्शन घ्यायचं नाही. 24 तास पाणी नाही येणार. कसली आणी पाणी भाऊच्या टाकीत 24 तास पाणी आणि त्यात एसी. कळलं तुम्हाला जाऊ बापू? त्यामुळे आज या ठिकाणी तुम्ही पोट फुटेस्तोर खायचं. आज पोट फुटेस्तोर खायचं या ठिकाणी आणि उद्या दिवसभर बसायचं त्या ठिकाणी. पण मी का दिवसभर बसायचं? ऐका ना, माझं लग्न आहे, पटकन उरकून टाका ना. शेवटच्या मंगलाष्टक राहिल्या तू, चला पटकन करून टाका ना काहीतरी. मग त्यासाठी झालो ना मी. बेटा हे तुझं आहे बनी भाऊ. गंगा काय भाऊ, तुम्ही मंगलाष्टक म्हणा ना. होऊन जाऊ दे. तुम्ही फोर्स करताय म्हणून, या ठिकाणी तुम्ही फोर्स करताय म्हणून. मी नाही, मी करायला मी काय करू शकतो? आणि मी बोलत नाही या ठिकाणी, मी बोलत नाही. मी
विकास करेन विकास करेन मी म्हणत नाही, विकास झाला की लोक म्हणतात अरे चा विकास झाला पण. उद्यापासून जा दिवसभर हे मी म्हणतो मग हसूर भाऊ भाऊ म्हणतो या ठिकाणी लग्नातले मंगलाष्टक त्या ठिकाणी उद्या जरी निवडणूक असली जाव बापू भाऊ म्हणतो या ठिकाणी ते करतो पूर्ण त्या ठिकाणी भाऊची वेगळीच गोष्ट आहे या ठिकाणी जाव बापू. ह्या कोणत्या मंगलाष्टक भाऊंच किती प्रेम आहे आमच्यावर भाऊ झटतो दिवस रात्र डाळ भात लोणचे कोण नाही कोणचे भाऊ तुमचे आमचे भाऊ सगळ्यांचे. इकडे मी उभा आहे तिकडे तोंड करून काय मंगलाष्टक बोलते सर. आणि मुद्दाम करता तुम्ही ह्या कुठल्या मंगलाष्टक आहे. रस्ते बांधले डांबराचे आणि झाड लावली डोंगरावर दिवे लावले रस्त्यावर या ठिकाणी जावे बापू. अरे पण याचा माझ्या लग्नाशी काय संबंध आहे. उद्या आमचे जावई जाणार आहे भाऊच्या संडासात बसणार दिवस बर मजा आहे बाबा एका माणसाची. पाण्याच्या टाक्या बांधल्या काय काय नाही केलं या ठिकाणी मंदिराचे चौथरे पण बांधले त्या ठिकाणी बाबू. काय हे याचा काय संबंध आहे. नाही नाही 4G आणला गावात मोबाईलचे टॉवर बांधले. भेंडी आहे भाऊंची निशाणी त्यावर तुम्ही मला शिक्षा. भेंडी पुन्हा जिंकायला हवी फोडा अंडी वमन रावणची. कोण वामनराव. वामनराव अपोजिट पार्टी वाले त्यांची निशाणी अंडी आहे का. माझं शेवटचं झालं रे शेवटचं एकदा बोला रे. भेंडी जिंकणार उद्या आहे सुमंगल बोंबलायलेत. ओ भाऊ उद्या इलेक्शन आहे आचारसंहिता लागू झाली आहे तुमचं हे काय चाललंय प्रचार बंद झालाय लग्नाच्या नावाखाली तुम्ही प्रचार करायलेत. नाही साहेब आम्ही प्रचार कुठे करतो. आम्ही आमच्या पुरीच्या लग्नाला तिला आशीर्वाद द्यायला आलो ना. रे भाऊ माझ्या कानात काय बिड्या समजायले काय काही करतात काय. याच्या सगळ्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे कंप्लेंट आहे. कुणी पाठवलं. शमारी चांगलं डोकं लावलं हा भाऊ डायरेक्ट खोटं लग्न उभं केलं. नाही ओ साहेब तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे खरं खरंच लग्न आहे. कोण आहे तू. मी नवरा आहे. तू नवरा आहे. हा मग मी जो बायडन आहे काहीतरी. ओ ओ भाऊ अरे काय कास्टिंग केलंय. अरे यो मुरकुल तोंड्या नवरा वाटतोय का. नाव सांग तुझं नाव सांग. गौरव मोरे. अरे बाप काय भंगार नाव आहे. भंगार नाव आहे मग आता येत आहे भंगार. चालय 20,000 रुपये दंड भर आणि पावती घे. कसले 20,000 रुपये. कसले 20,000. अरे आचारसंहितेचा भंग करायले. आचारसंहिता म्हणजे काय गंमत वाटायली काय तुम्हाला. मी नवरा आहे म्हणे कोण विश्वास ठेवल. मी नवरा झालो म्हणून आचारसंहिता भंग झाली. ए बावळ्या तू नुसता नवरा नाही. हे बघ यायचा माणूस आहे तू. हे खोटं लग्न आहे. नाही 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 याच्या याच्या नावाखाली तुम्ही प्रचार करायले तर मतदारायला तुम्ही गिफ्ट वाटणार आहेत. हा आत्ता सिद्ध करतो मी. तुमच्यात गुरुजी कोण आहे. ए तू गुरुजी आहे. चल मंगलाष्टक म्हणून दाखव. म्हणून दाखव गंगा सिंधू. बापानं अशी मंगलाष्टक म्हणली होती का रे. त्याला मंगलाष्टक म्हणता येत नाही. काय कास्टिंग आहे. नाही नाही ते काल टेक्निकलला बदलला. मंगलाष्टक मला म्हणायला सांगितले नाही का. नाही सांगितलं व्हेरिएशन मला द्यावे लागते. गंगा. थांबा 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 तुम्ही कोण आहे. मी हा नवरीचं वडील. मंगलाष्टक काऊन म्हणते. अरे काय कास्टिंग करायला लागले. ज्याला जे काम दिलं त्यो ते कामच करीत नाही. अरे बापरे. अरे
अरे पथनाट्यातली बाई इकडं आणली काही? अरे ही पोरगी हिला नवरी बनवलं. ए बदगे काय बघायली? पळघरी पळघरी. अरे ते माझं खरंच लग्न आहे. अरे काय खरंच लग्न? काल रात्री पथनाट्य करत बोंबलीच होती तिकडं आणि आता लग्न आहे. कोण विश्वास ठेवल तू यावर? पथनाट्य करणारे लग्न करत नाहीत का? गिन्यान पाचळू नको ग, काही बोलू नको. ए तू इकडी, तू इकडी, तू इकडी. माझी बाय कोणती? तुम्हाला सांगतो की आता आहे ना या दोघायला मी घेऊन निकाल लागेपर्यंत जेल मध्ये ठेवतो. हो साहेब आणि ठेवावंच लागेल. हे बघा तुमच्यावर काही कारवाई करत नाही पण काहीतरी कारवाई केली पाहिजे हे दाखवावं लागेल मला. कळलं का? आणि तुम्ही तुम्ही प्रचार करू नका बरं का, नाही तर बघा मग मला काहीतरी करावं लागेल. चला जेल मध्ये चला. काय ऐकू? अरे मी जेल मध्ये गौरव. एक रिक्वेस्ट आहे तुला, तू जेव्हा कधी लग्न करशील ना प्लीज मला बोलावशील. प्लीज मला खूप जेन्युइनली तुझं लग्न बघायचं रे, खरंच बघायचंय. आणि या मंचावर हे लोक काय ते होऊ देणार नाही. खूप भारी यार, खूप भारी कॉन्सर्ट, खूप छान परफॉर्मन्स. बघा हा सरसी काय म्हणताय. सई धमाल परफॉर्मन्स होता. वनिता खूप तू खूप जास्त सुंदर दिसतेस आज, दृष्ट काढून घे. मस्त कॅरेक्टर पकडलं होतंस. ओंकार खूप छान निरीक्षण, तुझंही कॅरेक्टर खूप छान होतं, कॅरेक्टरायझेशन मस्त. काय खणखणीत ऐकू आल्या मंगलाष्टकं, प्लॅटॉनिक मस्त. गौऱ्या छान. प्राजक्ता म्हणाली ते खरं आहे, मला तुझं लग्न मलाही मलाच काय आम्हाला सगळ्यांनाही विटनेस करायचं आहे, त्यामुळे तुला ऑल द बेस्ट. श्यामदादा मस्त मस्त मजा आली. प्रसादा सगळ्यांचं अभिनंदन. सगळ्यांची कॅरेक्टरायझेशन अप्रतिम आणि खणखणीत परफॉर्मन्स, मजा आली. पूरग्रस्तांना मदत करायला निघालाय एक नेता, बघूया त्याचं हे मदत कार्य. वाचवा वाचवा वाचवा. तरी खोऱ्यात नाही रे, उभा गच्चीवर उभा आहे. बापर कधी एको दिला होता का गच्चीवरून? बने तेव्हा तिकडे काहीतरी तू तुळी चमकते. तिकडे तिकडे इकडे इकडे. अरे केवढी ऍक्टिंग करता इकडे बघा. वाचवा आलो 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 वाचवायलाच आलोय मामा. काळजी करू नका, या वर्षी मलाच मत द्या. हा सगळं सांभाळू आपण, आहे की नाही? हो हो मत द्यायचं आपल्याला. पण त्यासाठी मला वाचवलंच तर पुढचं सगळं होईल. निशाणी लक्षात ठेवा, निशाणी. हो अण्णा, आपली निशाणी प्रत्येक वेळी बदलत असते, ती लक्षात ठेवणार. ते पण आहे म्हणा. ओ मामा निशाणी जाऊ दे. अण्णा गुळचुंबेकर एवढा नाव लक्षात ठेवा. अण्णा गुळचुंबेकर. अरे बाबा मला घे ना. ए चॉप्टर आला, चॉप्टर. चॉप्टर चॉप्टर. अण्णा अण्णा गुळचुंबेकर. अरे नमस्कार अण्णा. कस काय अण्णा? आमच्या दारातल गटर लय तुंबत. गटर तुंबत किती सहा नंबर आहे ते जगताप लिहून घे. अरे अख्खं शहर पाण्याखाली गेलं तुझं गटर तुमचं, त्याचं काय घेऊन बसला तू? येडा का कुठं? हेलिकॉप्टर वाल्याला पत्ता सांगायला बसलोय. चांगलंय चांगलंय बसला बाबा हेलिकॉप्टर मध्ये. पण काय चाललंय आता? चाललंय कुठं? नाही म्हातारे कोतारे पोरी असतील तर उचलायला चाललोय. तू ए पुढं जा पुढं. ए ह्याला मी वाचवतोय, ये ना. ए चल चल. अरे हेलिकॉप्टर वर असताना तुझ्या होडीत येऊ मी. चल घे वर घे. म्हातारबुवा अरे वर यायचं का डायरेक्ट वर जायचंय? 22 तास आहे रे या पावसात, नको जोक करू. मला वर घे रे. बाबा शिडी सोडतोय पण ह्या वयात येत का आता चढता? ऐक ना, शिडी नसली तरी चालेल, ते मॉल मध्ये असतात ना ते.
त्याचे ऍक्सिलेटर आहेत का? हेलिकॉप्टर ड्रायव्हर या म्हाताऱ्याला चरबी सिग्नल कडनं राईट मारचल नको अण्णा तुम्हाला मावा ते फूड पाकिट देताना फूड पाकिट कशाला मला तिकडे घ्या तुमच्या होडीत तिथेच खातो ना मी नाही तसं नाही चालत ते फोटो मारायला लागतात शूटिंग मारायला जातात हे जगताप ते फूड पाकिट देताना हो जगताप कॅमेऱ्याच्या समोर ना टाका व्हिडिओ शूटिंग मारतोय मी ओके हा टाका रेडी का हो रेडी आहे तुझ्या आईचं नवरा आहे तिथे इथं टाक ना जरा दिसत नाही का तुला जगताप काय करताय त्या माझ्याकडे तुम्ही शूटिंग करा इकडे हा रेडी आहे का हा रेडी अरे कार्यकर्ते का डास गोळा केले जवळ हे काय असे कार्यकर्ते सालन नुसते खाऊन खाऊन माजलात सगळी कामं नेत्यालाच करायला होते रे 22 तास झाले पाण्यात अवयव साथ देत नाहीत रे ऐका फूड पॅकेट संपले वाटत दत्त्या हे काय अपेंडिक्स नाही काय नाही बघू काय का नाही नाही भाऊ हे काय फूड पाकिट तुम्ही लपून ठेवायला लागले अरे कुठं कुठं खाचा माराल ते एकच पाकिट राहिलं होतं ना ते म्हणून ठेवलेलं अरे पण पूरग्रस्तांमध्ये पण खाचा मारतोय तुम्ही आता ते काय झालं बायको बाहेर गेली तर जेवण बनवायचा कंटाळा येतो ना म्हणून मला ठेवलंय ते लवकर जरे मी टाकतो आता बघ कसं बरोबर टाकलं चुकलं नाही हा अहो तो प्रोडक्शन वाला काय बी वाया घालवत नाही घ्या खाऊन घ्या अण्णा मीच यायला लाडू खाऊन घ्या लाडू अरे लाडू तुटतच नाही हा हा मामा तो लाडू थोडं पाण्यात भिजवून ठेवा मग नरम होईल मग खा अरे काय पावटा आहे का हा पाण्यात भिजवायला मग चोपून चोपून खा अरे नाही बरं मामा तुमचं पूर्ण नाव सांगा आणि फूड पाकिट मिळाल्याची इथे सही करा घ्या बावळट आहे का हा बावळट आहे अहो मामा तुमचा पत्ता पण द्या कसं आहे आम्हाला सगळा हिशोब ठेवावा लागतो ना बरं तुमचं घर कुठं आहे घर अरे हेच घर आहे माझं अख्खा पाण्यात आहे घर खाली गच्ची आहे ही गच्ची तुला काय वाटलं सांस्कृतिक कट्टा आहे हा बरं मी काय म्हणतो आधार कार्ड असेल ना सोबत ते तरी दाखवा अरे ये रे हाताच्या अंतरात तुला दाखवतो मी अरे पूर आल्यानंतर आधारासाठी पळणार का आधार कार्ड घेऊन पळणार अरे बुडत्याला काडीचा आधार असतो बुडत्याला आधार कार्डचा आधार असतो असं ऐकलंयस का कधी तू अण्णा लाईट सरबी म्हाताराला जोक करतो चल निघा वाचा रे वाचवा वाचवा वाचवायला जोक कुठलं मारतोय तुम्ही चुकलो रे चुकलो रे मामा तुमचा मोबाईल नंबर द्या आणि त्यावर जो ओटीपी येईल ना तो ओटीपी लगेच मला सांगा पाण्यात टाकून काढी लावा जरा इकडे इकडे पाण्यात टाका जाळा त्याला जाळा अक्कल आहे तुला मात्र तिकडे कुडकुडतोय तुझं काय चाललंय लवकर हे लवकर कर हो मामा ते राहू दे फूड पॅकेट ट्यूब फेकतो ट्यूब त्या ट्यूब वर तरंगत तरंगत इकडे या बरं ट्यूब दे चल आरामात यायचं काय टेन्शन घ्यायचं नाही बघा ही ट्यूब फेक असं येणार बसून याच्यावर ह्या ट्यूबवर अक्कल आहे जरा अरे ती द्या ना टायर ट्यूब मधली ट्यूब द्या जागताप द्या ना मामा ही घ्या ट्यूब हा याच्यावर तरंगत तरंगत या
ह्याच्यावर मी तरंगत तरंगत येऊ. हवा भरा फुगवान या इकडे. अरे ते श्वास घ्यायची ताकद नाही करून काय होईल माझं. ह्याच्यात कुठून हवा भरू लवकर करायले लवकर कशाला ठेवले इकडे ही द्यायची ना. अन्न ती माझ्यासाठी ठेवले. बोट बीट बुडाली तर मला पावता येत नाही. चला घरी तुम्हाला दाखवतो सगळ्यांना. ओ मामा ही घ्या सावकाश या आरामात. मामा ओ मामा गेला वाटतं बने. चल घे पुढे घेवडी जाऊ दे. मला घ्या रे ते अशी ठेवू नका याच्यानं. एक मामा एक काम करा रशी दे रशी दे रशी बेग तर रशी रशी कमरेला बांधा आणि इकडे थंडी वाढत चालली घ्या बांधा कमरेला बांधा. गाणी कसली गाताय. गाणी नाही रे कणतोय मी कणतोय थंडी वाजते ना. बांधा बांधा गाठ बांधा जोर आता ऐका जोर बांधा बांधली का. बांधली ते बांधली घट्ट बांधले ना. बघू बघतोय. अरे कंबरच येईल ना तिथे बाकीचा इकडेच राहील मी. आहे ना बांधलेला घट्ट इकडे. हळू हळू करा. ओ मामा ओ तुम्हाला उडू का. लाडू फेकून मारेन. हळू हळू सावकाश टेन्शन घेऊ नका. थंड पाणी थंड थंड असणार थंड म्हणजे हा थिएटर लावलाय गरम व्हायला. काही करू नको. एक मिनिट थांबा. सावकाश मामा 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 थांबा थांबा. ओ मामा एक फोटो घेऊ द्या पचकन लगेच. एक हलू नका फोटो घेतोय. हा भाऊ अण्णा तुम्ही पण या ना. थांबा येऊ दे अण्णा थोडं वर या वर थोडं. हा ह्याला म्हणून वर घ्यायचं. वर या ना वर. मला नाही येत वर या ना. हा अण्णा मस्त प्रेम आहे. अरे ना सोड रे. अरे लवकर सावकाश खाली प्रॉब्लेम झाला ना. काल आता काय झालंय. हे मामा स्वतः इकडे आले ना. आपण मदत करायला आलो ना अण्णा. असं येत काही दिसतच नाही ना. काय करा तुम्ही परत तिकडे जा आणि त्या मामांना परत इकडे घेऊन या. म्हणजे काय दिसेल तुम्ही मदत करताय त्यांना. माझी पोरं मोठी झाली लय लय सुचायला लागलं. मामा जा परत. जा परत कशाला. आलो ना इकडे. आता मी वाचवलाय तो मग तुम्ही वाचा. पण ऑलरेडी वाचलोय ना. मला अरे वरती जाणा. चढा वरती. हा मी जातो आता. आरामात. दोरी बांधताय ना. हा दोरी बांधूया ना. अण्णा मी काय बोलतो कशाला दोरी बिरी पाहिजे. तुमची एंट्रन एकदम डॅशिंग पाहिजे. जा अशीच वरांना लई सुचायला लागलं. जातो जातो. जातोय जातोय. थांबा तिकडे येऊ नका. हा थांबा. अयो हे गारे रे. गारे म्हातार कस राहत. ऍक्च्युली मला घ्या. ते म्हणायचं मला घ्या ना. आरामात सावकाश. थांबा सावकाश. हो हात द्या इकडे. हात द्या. हात द्या इकडे. द्या हात द्या. सावकाश सावकाश सावकाश. पकडा सत्या. सोडलो त्याच्या मला पावता येत नाही. इलेक्शन होऊ दे मग पडतील अण्णा पडले.
अरे बा ये ना सगळे ब्लँकेट आणा ना हे घे आणा हे घे आणा आरामात. अरे 1.5 मिनिटं तो खाली होता त्याला 23 ब्लँकेट देत एक मला तरी द्या रे. हा 22 तास आहे मला दे रे. थंडी लागते रे. दूध दूध पाण्यातून बाहेर आल्यावर जास्त दोरी बांधायची नाही या आयडिया कुणाची. जगतापची तू घरी चल. तुला कडीपत्ता घालून फोडणी घालतो की नाही बघ तू घरी चल. परत व्हिडिओ घे व्हिडिओ घे. बघा आता मी तुम्हाला वाचवलंय. अरे मी वाचवलं ना तुला लोध्या. मी वाचवलं ना तुला. नाही ना पण हे घेऊन आलो ना इकडे म्हणून वाचवलं. एक व्हिडिओ द्या व्हिडिओ. ह्याच्यात बोला अण्णा गुळचुंबेकरांनी माझा जीव वाचवला. माझं मत अण्णा गुळचुंबेकरांनी. तुला लाज नाही वाटत हे बोलायला. मी वाचवलं ते बुळक बुळक देते. बोला अण्णा गुळचुंबेकर. अण्णा गुळचुंबेकर. अण्णा गुळचुंबेकर. अण्णा गुळचुंबेकर यांना यांनी मला. अण्णा गुळचुंबेकर. नुसतं अण्णा बोला. अण्णा हा यांनी मला वाचवले. हा त्यांचे खूप 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 आभार. बदल बस. बन बघ रे झालं काय दाखवा. बघ झालंय. अण्णा काय यांनी सगळी वाट लावली. काय आलं तो मागाशी तुम्ही वाचवला तो व्हिडिओ डिलीट करून टाकला याने. तुम्हाला कुठं नेऊन जाळू मी सगळ्यांना. मी का. अरे काय करायचं तुमचं. त्याने डिलीट कर. मामा परत जा. परत जा. एकदा करावा लागेल. एकदा व्हिडिओ मारावा लागेल. मी नाही जाणार. एकदा मी नाही जाणार. मस्त. हा सर सिक्साई म्युझिकच्या निर्मितीवरती सगळं इमॅजिन करायचं. पूर आलेला आहे. आपली बिल्डिंग सगळी पाण्यात आहे. स्विमिंग करायचं होतं तुम्हाला. पण तुम्ही 2 सेकंदासाठी सुद्धा कुठे असं वाटू दिलं नाही की इथे पाणी नाही आहे. म्हणजे आम्हाला पण अरे अरे असं झालं जेव्हा तू उडी मारली जेव्हा त्यांनी तुला खेचलं तेव्हा. आणि अशा सिच्युएशनमधून ह्युमर क्रिएट होऊ शकतो हे तुम्हीच करू जाणे. लेखक तुम्ही आणि आमचे दोन्ही सचिन सर अमेझिंग आउटस्टँडिंग. आणि अण्णांचे जे सोबती होते ते पण धमाल होते. त्यांचाही काही वादच नाही. आणि एरवी आम्हाला जे रस्ता दाखवतात तेच हेलिकॉप्टरला पण रस्ता दाखवत होते. आमचे गोस्वामी सर त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. मजा आली बघायला. इट वॉज अ ट्रीट. मस्त. वा वा वा. प्रसादा फार अप्रतिम सादरीकरण होतं. मजा आली खूप. तुमच्या सगळ्यांचं टायमिंग तुमच्या दोघांचं टायमिंग तर अप्रतिम आहे. त्याबद्दल किती वेळा बोलू तेवढं कमीच आहे. आज एका माणसाच्या टायमिंगची दाद दिली पाहिजे ती म्हणजे श्याम बांगर. जितक्या वेळा ती फूड पॅकेट्स किंवा तुम्ही स्वतः पाण्यात पडत होता तितक्या वेळा त्या परफेक्ट टायमिंगनी तो आवाज काढणं अत्यंत गरजेचं होतं. वा क्या बात आहे श्याम. जसजशी आपल्या हातातून कलाकृती चांगल्या घडत जातात तसतसे लोक आपल्याला पाण्यात पाहायला लागतात. आणि त्यातनं आपण स्वतः त्या पाण्यातनं बाहेर यायचं असतं. हा विचार सुचला आपल्या सचिन मोट्यांना त्यामुळे ते आपला पाया आहेत. आणि खरं तर गोस्वामींना यातला कुठलाही रोल करता आला असता पण त्यांना दाखवायचं होतं की ते वर आहेत म्हणून त्यांनी हेलिकॉप्टर. आणि मोठ्यांचा जर का सारखा पाया असेल आणि गोस्वामी जर का वर असेल तर पृथ्वीवर असं नंदनवर फुलणारच. तर काय पर्याय. फार मजा आली. वंडरफुल. मंडळी एक नवरा जेलमध्ये चाललाय आणि त्याला निरोप द्यायला आली आहे त्याची बायको आणि त्याचा वकील. बघूया तिथे काय घडतंय. सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीच्या आधारे हे कोर्ट पृथ्वी प्रताप यांना अत्यंत निष्काळजी रीतीने वाहन चालवणे वाट सरूला गंभीर जखमी करून त्याच्या जीवितास धोका निर्माण करणे या गुन्ह्यासाठी 6 महिने कठोर कारावासाची शिक्षा सुनावत आहे. कोर्ट डिसमिस.
कॉंग्रॅट्स 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 कॉंग्रॅच्युलेशन्स 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 मॅडम कॉंग्रॅट्स कॉंग्रॅट्स. अख्खा प्रिमाइस तयार करून शिक्षा सुनावली मला आता. हो पण तुमच्या 2 वर्षाची शिक्षा मी कमी करत करत 6 महिन्यावर आणली की नाही त्यासाठी कॉंग्रॅट्स. थँक्यू त्यासाठी खरंच थँक्यू. नाही मी खूप घाबरलो होतो 2 वर्ष शिक्षा म्हणजे खूप झाली असती. नाही इट्स ओके ते थँक्यू. नाही मला थँक्यू म्हणू नका मी वकील आहे तुमचा माझं कामच आहे ते. हां नाही बोलून घ्या 5 मिनिटं दिली आहेत आपल्याला बोलून घ्या बोलून घ्या. ऋत्विक सॉरी सॉरी आणि खरंच थँक्यू. मी तुझे आभार कसे मानू ना मी आयुष्यात हे नाही परतफेड करू शकत रे. इडियस का सांगतो नवरा आहे मी तुझा माझे कसले आभार मानतेस ग. हा मी नाही करणार तर कोण करणार सांगतो बस. मला ना सुचतच नव्हतं तुला माहिती मला ना जज साहेबांसमोर असं ओरडून ओरडून सांगायचं होतं की माझ्या नवऱ्याची काही चूक नाहीये गाडी मी चालवत होते जी काही शिक्षा द्यायची ना मला द्या माझी शिक्षा थांबा जरा. हो शांत वा ना काही कळतंय का तुम्हाला जज आहेत अजून तिकडे आत्ताही बोलू नका असं काय हो यांचं काय करायचं. हो जजनी ऐकलं ना तर ह्यांच्या बरोबर तुम्हाला पण टाकतील आत आणि मला पण टाकतील माझी सनद कॅन्सल होईल माहिती तुम्हाला. प्लीज शांत बसा प्लीज. मी समजावतो रसिका असं नको करू. हे बघ प्लीज काळजी करू नकोस 6 महिन्याची शिक्षा आहे तुला नाही जमणार हे मी भोगेन ना ही शिक्षा जाईन 6 महिने राहीन शिक्षा संपवेन आणि येईन. आणि मला कसली आली ग जेलची भीती विवाहित पुरुष आहे मी. कसा राहशील रे तू जेल मध्ये तुला सगळ्याची सवय नाहीये सकाळी सकाळी तुला चहा लागतो ना कोण देईल तुला चहा. घरी तरी कोणी देत का ग. मीच करून घेतो ना स्वतःचा स्वतः. काही काळजी करायचं कारण नाहीये वाटतं तेवढं जेल काय असं वाईट नाहीये कळलं का. हा म्हणजे ताटली आणि मग असं घेऊन गेला ना की आपोआप पडतं सगळं. बघ म्हणजे घरच्यापेक्षा जेलची फॅसिलिटी चांगली आहे बाबा. मृत्यू इकडे बघ तू मला प्रॉमिस कर तू स्वतःची तिथे काळजी घेशील वेळच्या वेळी जेवशील व्यवस्थित झोपशील आणि कसलंच टेन्शन घेणार नाही. रसिका आता कसलं टेन्शन असणार आहे मला मला सांग. हा कसलं टेन्शन असणार आहे तिथे जेलमध्ये जाईन तिथे ना मशीनला मला कपडे लावायचे आहेत ना ते वाळत घालायचे ना तू जेमतेम धुतलेली भांडी परत विसळून मांडणीवर ठेवायची. खूप मोकळा वेळ मिळेल मला घेईन मी स्वतःची काळजी. एक मिनिट मला मेसेज आलाय काहीतरी. अरे बापरे काय झालं. नाही माझ्या फोनवरून कुणीतरी गोव्याच्या रिसॉर्टचं बुकिंग केलंय. आलं का मेसेज. हो मीच बुकिंग केलं होतं मैत्रिणींबरोबर जाऊन येते 4 दिवस. एक रसिका मी जेलमध्ये चाललोय आता 6 महिन्यांसाठी. तू गोव्याला का जातीयस. प्रायश्चित्त म्हणून मी इथे राहिले तर सतत मला तेच आठवत राहणार आहे. तिकडे गेले ना तर माझ्यामुळे तुला शिक्षा भोगावी लागते ना ह्याचं एकदाच प्रायश्चित्त घेऊनच येते मी गोव्यात जाऊन. बारीक गल्लत होते गोव्याला जनरली मजा करायला जातात. तू प्रायश्चित्त म्हणजे मला कळलं नाही का असं. अरे असं काय करतोयस हिट अँड रनची केस होती 4 महिने आपण या सगळ्या स्ट्रेस मध्ये होतो आणि मग हे वकील म्हणाले की आता एवढा स्ट्रेस आलाच आहे ना तर मग 4 दिवस आपण गोव्याला जाऊनच येऊयात म्हणून. ते जरा एक मी ठीक आहे प्रायश्चित्त म्हणून स्ट्रेस घालवायचा म्हणून गोवा ठीक आहे पण आपण म्हणजे. आपण म्हणजे अरे हे पण येत आहेत ना माझ्या बरोबर. मीच त्यांना बोललो की काय झालं माहितीये का स्ट्रेस. अरे आपल्या बरोबर त्यांना पण या केसचा किती स्ट्रेस झाला. आणि मैत्रिणींसोबत मी चालले आमचं 6 जणींचं बुकिंग होतं एक बुकिंग बाकी होतं आणि यांची फीस द्यायची पण बाकी आहे ना. मी म्हटलं तुम्ही आमच्यासोबत येता का ते फीज आपण तिकडे ऍडजस्ट करून घेऊ ना त्या सगळ्या गोव्याच्या ह्याच्यामध्ये. तर बिचारे वकील इतके चांगले आहेत लगेच हो म्हणाले रे. नाही काय वकिलीचा पेशाच एवढा कठीण आहे ना एवढं प्रेशर असतं दर केस नंतर मला वाटतं की जावं गोव्याला कुठेतरी मजा करावी पण कोणी असं विचारतच नाही आणि नेमकं मॅडमने विचारलं म्हटलं ठीक आहे म्हटलं काय हरकत. किती समजूतदार वकील मिळालेत आपल्याला. नेमकं माझ्या बायकोसोबतच समजूतदारपणा दाखवायचा होता. आणि रसिका मला एक कळत नाहीये की तू म्हणतेस तू इथे राहिलीस एकटी घरी तर तुला मी जेलमध्ये गेलो हा प्रसंग आठवेल आणि फार तुला घर खायला उठेल हो ना आणि सारखं आठवत राहील हे सगळं हो की नाही. हा माणूस ज्याने माझी केस लढली आहे 4 महिने त्याच्यासोबत गोव्याला फिरशील तेव्हा नाही आठवणार. पृथ्वी अरे तिथे ते ट्रिपचा झोन असेल ना माहोल वेगळा असेल माहोल वेगळा असला की मग काही आठवत नाही. आणि मुळात कसं आहे हा कोट काढला ना की मी वेगळा वाटतो मग कम्प्लीट वेगळा ते वैशिष्ट्य आहे माझं. आणि काय मुळात गोव्याला मी हे कपडे घालून नसणार ना
शॉर्ट्स असतील, असं काहीतरी फुलाफुलांचं शर्ट असेल, बंडाना असेल गळ्यात, यु नो हातात आणि असं इथे टॅटू वगैरे असं असं काहीतरी असा वाला मी एक हे ठेवी. या वेळेसात खूपच वेगळे दिसाल. हा नाही मला पण ते ट्राय करायचंय, कसं ते असं असं उभं राहून ना कंटाळा आलाय हो मला जरा ते असं काहीतरी थोडस. मी ना पृथ्वीला पण म्हणत असते की असं काहीतरी वेगळं ट्राय कर, पण हे काय चटेरी पटेरी पॅन्ट आणि वरती बंडी असाच असतो घरी. टॅटूचं पण म्हटलं तर काकू करतो, म्हणतो नको दुखेल दुखेल. अरे दंड असावा लागतो टॅटू साठी, असा दंड असा प्रॉपर. कोट काढा, तुमचं काय वेगळं सांगा. नाही आहे की म्हणजे असं म्हणजे दंड म्हणजे स्किन पण अशी छान लागते हातावर. मी खवला मासा आहे मला नाही स्किन. नाही एक मिनिट, मुळात मला ना आता हे पचायला जड जात आहे की नाही. मी इथे 6 महिने जेलमध्ये असणार आहे ना रसिका, हा आणि तू यांच्यासोबत गोव्याला जाणार आहेस. मला काय वाटलं होतं की मी जेलमध्ये असेन तेव्हा तू घरून माझ्यासाठी डबा घेऊन येशील, भले तुझं जेवण बेचव असतं पण आणशील असं वाटलं होतं मला. मी बेचव जेवण करते. म्हणजे तू तुझ्या परीने प्रचंड प्रयत्न करते चव आणण्याचा, अन्नाला कळत नाही घ्यायची की नाही. पण मला असं वाटलं होतं की तू घेऊन येशील ना, आता ती डबा नाही आणणार आहे, आता ती तुमच्या सोबत गोव्याला जाणार आहे. नाही काही काळजी करू नका, मी क्लायंटची पूर्णपणे जबाबदारी घेतो. तुम्ही जेलमध्ये असलात म्हणून काय झालं, जेलच्या बाजूलाच पावटेकर बाईंची मेस आहे, हा अगदी कमाल घरगुती जेवण बनवतात, त्यांचा पोरगा तुम्हाला ते नक्की सगळं आणून देईल, काही काळजी. पण मला एक कळत नाही, जेलमध्ये जाऊन मी मेसचं जेवण जेवायचंय? जेलमध्ये गेल्यावर तुम्ही जेलचं जेवण जेवणार आहात का? मेसचं मिळतंय काही चांगलं नाही का? म्हणजे जिकडे फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट व्हायचे वांदे, तिकडे जर जुजमी मिळते तरी किरकिर करताय तुम्ही. कसली व्यवस्था केली आहे, कसली मेसचं जेवण लावलं ही व्यवस्था केली आहे? पृथ्वीजी असं करू नका तुम्ही, जेलमध्ये केवढं अनसेफ वातावरण असतं तुम्हाला माहितीये का? नाही तुम्ही काळजी करू नका, मी सगळी सोय केलेली आहे. बाबू खत्री म्हणून माझा क्लायंट आहे, त्याच्या बॅरकमध्येच तुम्हाला झोपवणार आहे मी. जेलरला मी तसं सांगितलंय, डोंट वरी. कोण? बाबू खत्री माझा क्लायंट आहे, डबल मर्डर केस आहे त्याच्यावर. काय नाही आपला खास आहे तो, त्याची 14 वर्षाची शिक्षा मी 7 वर आणली, तेव्हापासून तो जरा नॉर्मल वागतो. हा बघा, हा बघा चेहरा बघा किती. हा तो आहे ना, हा माझी केस सुरू होती तेव्हा पेरोलचं ऍप्लिकेशन घेऊन आला होता जज समोर. लक्षात आहे तुमच्या, क्या बात आहे. हा बारीक डोळ्याचा. हा 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 पण तो ते जजच्या मागे जे उभे असतात त्यांना असा का म्हणत होता, ये अरे ये एकदा येऊन जा वरच्यावर येत राहशील असं का म्हणत. त्याच्या सवयी आहेत होत्या, त्याच्या काही सवयी आहेत. एकदम सज्जन माणूस, एकदम सज्जन. नाही असू द्या तो सज्जन माणूस, पण मला कळत नाही मी जेलमध्ये चाललोय तर मग मी ह्या अशा गुन्हेगारासोबत करायचंय? तर जेलमध्ये गुन्हेगारांसोबतच राहणार ना, काय समाजसेवक येणार आहे तिकडे राहायला तुमच्या बरोबर? अहो काय बोलताय तुम्ही, नाहीतर चंद्रू चपल्या बरोबर ठेवू का, रेपिस्ट आहे तो. हा मला चंद्रू चपल्या नको, पण हा हा जो कोणी आहे तुमचा बाबू खत्री काही करणार नाही तो तुम्हाला, प्लीज काही काळजी करू नका. डबल मर्डर केला, एवढं काही नाही करणार. 2-3 वाईट सवयी आहेत त्याला, त्या फक्त सांभाळून घ्या, बाकी काही नाही. आणि वाईट सवयी कोणाला नसतात मॅडम, मला आहेत तुम्हाला आहेत यांना असतील, असतातच ना सगळ्यांना, तेवढं काय. नाही पण नाही काय काही ठीक नाही आहे रसिका, गुन्हेगाराच्या वाईट सवयी आहेत त्या, तरी काय काय असतील साधारण त्याच्या वाईट सवयी? काय नाही एवढ्या नॉर्मल किरकोळ सवयी आहेत, काय झोपलेल्याच्या बाजूच्या अंगावर असं पाय टाकणे वगैरे एवढंच काय. हे सवयीच आहे पृथ्वीला. तू पावलट आहेस का? तुझ्या अंगावर पाय टाकणे आणि बाबूने माझ्या अंगावर पाय टाकणे याच्यात फरक आहे ना? नाही एवढं काही हे नाही आहे, काळजी करू नका तुम्ही. आणि मुळात हा ते सांगायचं राहिलं, त्याला ना बोर झालं ना की तो असं आयटम सॉंग लावून ना समोरच्याला नाचायला लावतो, तर तेवढं नाचा. अय्यो हे पण सवयीचं आहे पृथ्वी, आपल्या सोसायटीमध्ये पूजेला नाचतोस की नाही तसं नाचायचं. बेस 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 कमी कर ना जरा बावळटपणा, प्रत्येक स्किट गडी वाढत चाललाय तो, थांब ना. अगं सोसायटीत नाचणं वेगळं, एका गुन्हेगारासमोर नाचणं वेगळं आहे रसिका. अरे ठीक आहे, ते असं गळ्याशी आलं की नाचशील ना तू बरोबर, काय तुझं. वकील भाऊजी खरंच खरं तुमचे आभार मी कसे मानू ना मला कळतच नाहीये, म्हणजे पृथ्वी तिथे जेलमध्ये गेल्यावर त्याचं कसं होईल, तो मॅनेज करू शकेल की नाही मला खूप काळजी होती. पण हे बाबू खत्रींबरोबर त्यांची ती बराकमध्ये तुम्ही व्यवस्था केलीत ना, खरंच माझं तर जीवाचं टेन्शनच निघून गेलं. माझं वाढलं ना, मी एकटा असतो तरी चाललं असतं, हा कोण आहे छपरी बाबू खत्री? बरं झालं ते आठवलं. काय त्या बाबू खत्रीला तुम्हाला रोज मसाज द्यावा लागेल, तेवढं लक्षात ठेवा. हा मग ते करा, चांगला मसाज देतो, माझा हेड मसाज करतो ना. नाही नाही हेड मसाजची गरज नाहीये बाबू, ते वापरतच नाही. हा तो बॉडी मसाज त्याला महत्वाचा लागतो, तो जर तुम्हाला येत असेल तर तो करा. ओके हा
काय झालं त्याला? ते बाबूला तो बॉडी मसाज द्यायचा तर तो फुल बॉडी मसाज द्यावा लागेल. हां हां म्हणजे एक टिप देतो तुम्हाला, म्हणजे आधीच्या क्लायंटनी मला दिली होती ती. काय खांद्याचा मसाज जेवढा चांगला कराल ना तेवढा तो पटकन झोपतो, आणि तो पटकन झोपला की तुम्ही पण पटकन झोपाल. हां लक्षात ठेवा. म्हणजे जर बाबू जागा असेल तर त्रास देईल. मला जायचं जलमध्ये. नाही मला जायचं जलमध्ये. असं नाही करायचं, असं नाही करायचं, असं नाही करायचं. नाही 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 बघा त्रास देणार तो जागा असेल तर मी नाही जाणार. हे बघा यू आर अ ब्रेव्ह बॉय, यू आर अ ब्रेव्ह बॉय. नाही हे बघा आपली सगळी सेटिंग झालेली आहे, तुम्ही नाही काळजी करायची. नको तो बाबू तिकडे त्रास देलो, नको काही सेटिंग बिटिंग तुमची, प्लीज नको नको नको. शांत व्हा, टेन्शन घेऊ नका. चला आता आपल्याला जावं लागेल, पोलीस तिकडे वाट बघत असतील. 4 महिने केस चालू होती तेव्हा मला काही भीती नाही वाटली, पण आता तुम्ही जे काय वर्णन करताय मला भीती वाटायला लागली. नाही नाही. आणि माझे एक अजून एक गोष्ट लक्षात आली आहे की तुम्ही मला 6 महिने अडकवाल, माझ्या बायकोसोबत तिकडे जाऊन मजा कराल. तुमच्या दोघांची ना शातीर दिमाग कळली आहेत माझी. बात मी सगळ्यांना ओरडून सांगणार आहे की मी कुणाला उडवलेलं नाहीये, ही माझी बायको आहे ना, हिने त्या माणसाला उडवलं. हिचा आरोप मी माझ्या अंगावर घेतला. कोण आहे माणूस, काय गोंधळ झालाय, का ओरडतोस तू? सर नाही, तुम्ही याला शिक्षा दिलीत ना आता. किती? 6 महिन्याची. मग मी याला 8 महिन्याची शिक्षा देतो. कोर्टाच्या आवारात गोंधळ घालतोयस म्हणून. ओके बाय. छान झाला परफॉर्मन्स. बघा हा सर असे काय म्हणतायत. सई मस्त झाला परफॉर्मन्स. पृथ्वीक मस्त. रसिका सुंदर. ओंकार व्हेरी गुड. मला पुढचा एपिसोड तू आणि बाबू खत्री जेलमध्ये असताना काय होतं हे प्लीज दाखवलं तर खूप मजा येईल. मस्त. प्रसादा तुम्ही तिघ समोर आहात म्हणून तुमचा परफॉर्मन्स दिसलाच, पण बाबू खत्री समोर नसताना सुद्धा तो कशा पद्धतीने वागत असेल त्याचंही उत्तम चित्र तुम्ही आमच्या समोर उभं केलं, मजा आली. वा वा वा. आजचा भाग इथेच संपतोय. आता आपली भेट होणार आहे उद्या आणि परवाच्या भागात, म्हणजे बुधवारी आणि गुरुवारी रात्री 9 वाजता. परंतु पुढच्या आठवड्यापासून म्हणजेच 18 जुलैपासून आपण भेटणार आहोत दर रविवारी रात्री 8 ते 10, 2 तास. तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार टेन्शन तडीपार.